बुधवारच्या सकाळच्या बायबल स्टडीमध्ये एस एच एस नंदुरबार दुधाळे शिवार आणि शहरहून आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आजच्या सकाळी आम्ही प्रार्थनेने अध्ययनाला सुरुवात करणार आहोत. उपस्थित सर्व पालक वर्ग, वडील मंडळ, यासोबतच जे ऑनलाईन बघत आहे आपल्या सगळ्यांचं ख्रिस्त येशूच्या नावात मी स्वागत करतो. तारण हा मौलवान सिद्धांत आपण अध्ययन करीत आहोत. तारणाबद्दल आम्ही मागच्या तासामध्ये बघितलं, आजही आम्ही तारणाबद्दल पुढील काही गोष्टी बघणार आहोत. या अध्ययनासाठी सन्माननीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब हे मेहनत घेत आहेत, हे अध्ययन आमच्यापर्यंत आणतायत. त्यांना प्रभूची कृपा लाभावी यासाठी आपण त्यांच्यासाठीही प्रार्थना करूया. व होणारा जो आपला अध्ययनाचा तास आहे, तांत्रिक अडचणीपासून प्रभूने आपली कृपा पुरवावी व ह्यातील गहन गोष्टी समजून घेण्यास पवित्र आत्म्याची मोकळीकता द्यावी यासाठी प्रार्थना करू. हे आमचे दयाळू परमेश्वर पित्या, ख्रिस्त येशूच्या द्वारे तू आम्हाला अतिशय मौलवान अशी देणगी म्हणजे तारण हे दिलंस. मुक्ती, सुटका, अपराधांची क्षमा आणि सार्वकालिक जीवनाचा आनंद हा तुझ्याकडून ख्रिस्त येशूच्याद्वारे आम्हाला मिळाला. तारण ह्या विषयावरती आम्ही बायबल स्टडी करीत असताना आम्ही रेव्हरंड जी जयकर पाळक साहेबांसाठी प्रार्थना करतो, तू त्यांना सहाय्य कर. त्यांच्याकरवी तू आम्हाशी बोल. जमलेल्या पाळक वर्गांच्या समवेत प्रिय देवबाप्पा आम्ही तुला प्रार्थितो. होणारा हा अध्ययनाचा तास आशीर्वादित होऊ दे. जे ऑनलाईन आमचे प्रियजन आहेत त्यांनाही या आशीर्वादित गोष्टीचा लाभ मिळू दे. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी डॉक्टर रेव्हरंड ग्लॅडविन इमॅन्युएल जयकर यांचं स्वागत करतो व अध्ययनाच्या तासाला मी त्यांच्या हातामध्ये पुढील वेळ देतो. गुड मॉर्निंग सगळ्यांना. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुमधूर नावामध्ये सलाम मिळो सर्वांचं. पुन्हा एकदा सैद्धांतिक शिक्षणामध्ये आजच्या वर्गासाठी स्वागत आहे आणि परमेश्वर देव त्याच्या वचनामधून आपल्याला मार्गदर्शन करो, त्याचा पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करो, उलगडा देवो, आपल्याला प्रकाश प्राप्त हो, आपलं जीवन अधिक चांगलं, अधिक पवित्र, अधिक नीतिमत्तापूर्ण बनो. आणि प्रभू येशू ख्रिस्त जो पुन्हा लवकर येत आहे, मंडळीला जो तयार करीत आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला भेटण्यासाठी आपली पूर्वतयारी आणि सिद्धता तो करो. देवाचा आम्ही एस एच चर्च नंदुरबारतर्फे धन्यवाद करतो की आपण अनेक जण या अध्ययनाचा विशेषतः मंडळीमध्ये असणाऱ्या या ईश्वर विज्ञान शिक्षणाच्या आमच्या प्रयत्नामध्ये अनेक जण सामील झालेले आहेत. मंडळीने शिकावं आणि शिकवावं हा आमचा एस ए चर्च नंदुरबारचा आणि संपूर्ण आमच्या पिढ्यांचा नेहमी विश्वास होता आणि प्रयत्न होता. त्यानुसार पिढी दर पिढी करीत आम्ही आपल्या लोकांसाठीसुद्धा आणि आता ऑनलाईन सेवा असल्यामुळे अनेकांसाठी आम्ही ही सेवा उपलब्ध करून देत आहोत, याचा आपण लाभ घ्या अशी आम्ही आपणाला विनंती करतो. हे शिक्षण असल्यामुळे आपण व्यवस्थितरित्या हे ऐकतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे जर आपल्याला काही अधिक माहिती हवी, मार्गदर्शन हवं, तर आपण मंडळीच्या वडिलांना रेव्हरंट अनुप वळवी, रेव्हरंट लाजरस वळवी, पास्टर राजीव मार्गे, पास्टर पठारे आहेत, पास्टर रूपसिंग आहेत, विश्वास पाडवी साहेब आहेत, सॅमसन जयकर पाळक साहेब आहेत, असे असंख्य सेवक वर्ग आहेत. तुम्ही कोणाचाही संपर्क करू शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता. ही माहिती आम्ही घेत असताना काही गोष्टी आम्हाला माहीत आहेत, काही गोष्टींचा आम्हाला अनुभव आहे, म्हणून त्या कधीकधी पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होत असताना कदाचित आपल्याला असं वाटण्याची शक्यता आहे की हे मला माहीत आहे, हे आम्हाला कळलेलं आहे,
चांगली गोष्ट आहे, त्यासाठी देवाची स्तुती असो. परंतु प्रेषितांचं शिक्षण जेव्हा आपण पाहतो तर प्रेषित हे वारंवार सांगत होते, मी हे तुम्हाला आठवण करून देण्यासाठी लिहित आहे. देवाच्या लोकांना देवाच्या वचनातून दिल्या जाणाऱ्या आश्वासनांची, अभिवचनांची, समाधानाच्या वचनांची, मार्गदर्शनाच्या वचनांची, सुटकेच्या वचनांची, आरोग्याच्या वचनांची, गरजापूर्तीच्या वचनांची सतत गरज लागते. आणि सर्वात मोठी गरज म्हणजे मरणानंतरचं सार्वकालिक जीवन समजून घेणं आणि त्यासाठी आपली पूर्वतयारी करणं फार आवश्यक आहे. आणि म्हणून देवाचा आम्ही धन्यवाद करतो आपणा सर्वांसाठी. आणि आम्ही असा विश्वास धरतो की तारणाचा हा जो सिद्धांत समजून घेत आहोत त्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घ्याल, लिहून घ्याल. रेकॉर्डेड हा प्रोग्राम असल्यामुळे तुम्हाला यूट्यूबवर तो आढळेल, तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकू शकता, पाहू शकता आणि त्यामध्ये भर घालायला पाहिजे तर व्यवस्थितरित्या अध्ययन करून भरसुद्धा घालू शकता. सेवक वर्गसुद्धा याचा वापर करू शकतात. आणि मी स्वतः ईश्वर विज्ञानाचा प्राध्यापक राहिलो आहे, त्यामुळे मी जे बोलत आहे ते माझं स्वतःचं नाही, जे मी शिकलो ह्या सर्व वर्षांमध्ये सेमिनरीतून आल्यावर, बीडीचं शिक्षण झाल्यावर, इतकी वर्ष मी येथे आहे, जे मला अनुभवास आलं, जो मी अभ्यास केला, विविध लेखक ईश्वर विज्ञान शास्त्रज्ञ वाचले, अभ्यासले, आणि जे मला सामूहिक योग्य असं जे चित्र दिसलं ते मी सादर करतो. माझ्या स्वतःचे सिद्धांत कोणतेच नाही. मी इव्हॅंजेलिकल प्रोटेस्टंट मंडळांचा सदस्य आहे आणि त्यासाठी मी सेवा देतो. माझं डिनॉमिनेशनल पांथिक सिद्धांत माझा कोणताच नाही. जो प्रोटेस्टंट मत प्रणाली आहे त्याला धरून मी चालतो. आपणास ठाऊक असू द्या, अनेक प्रकारचे पांथिक सिद्धांत आहेत. पेंटिकॉस्टल आहेत, यहोवाज विटनेस आहे, ऑनली जीजस मुवमेंट त्याची चळवळ आहे त्यांचे आहेत, असे अनेक प्रकारचे पांथ आहेत. काही चांगले आहेत, काही चांगले नाहीत असं आपण ठरवतो. आपला विषय तो नाही आहे. आपला विषय हा आहे की समतोल शिक्षण घेणे, समतोल शिक्षण देणे आणि अध्ययनाला मार्ग खुले ठेवणे. दुसरी गोष्ट मी यामध्ये टाळतो, त्याचं कारण हे आहे की धर्म तुला नावाचा ईश्वर विज्ञानामध्ये विषय असतो. अनेक धर्मांची तुलना, अनेक चळवळींची तुलना केली जावी, करायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. परंतु सध्याच्या या गजबजलेल्या काळामध्ये आणि इंटरनेटच्या प्रभावामुळे अनेक गोष्टी निर्माण झालेल्या आहेत आणि लोकांना तपासायला, खरं खोटं समजून घ्यायला वेळ नाही. धर्म बदलत आहेत, त्यांचे सिद्धांत बदलत आहेत, चळवळी त्यामध्ये भर घालत आहेत, काढून टाकत आहेत आणि अनेक प्रभावांमुळे मूळ धर्मसिद्धांत सर्व धर्मांमध्ये टिकून ठेवण्यासाठी फार मोठी मेहनत घ्यावी लागते. अशा वेळेला हा धर्म तुला विषय न घेणं चांगलं वाटलं मला, म्हणून मी वैयक्तिकरित्या बोलू शकेन, मी जाहीररित्या त्यावर भाष्य टाळेन. आजच्या सकाळी काही वचनांकडे आपण लक्ष देऊ आणि तारणाच्या सिद्धांताची व्याख्या आपण केली, त्यामध्ये परमेश्वर देव सुटका देतो हा महत्त्वाचा शब्द आपण पाहिला. सुटका देतो, सुटका हा ग्रीक शब्द सोडविणारा या शब्दापासून आला. सोडविणारा म्हणजे सोटेर असा ग्रीक शब्द आहे. सोटेर मनुष्याला सुटका देतो. ही सुटका कशी देतो तर आपण हे पण पाहिलं होतं, तो किंमत भरून सोडवितो. किंमत भरून सोडविण्याचं कारण मनुष्य सृष्टी या सोडविणाऱ्याच्या आणि त्याला पाठवणाऱ्याच्या दृष्टीने मौल्यवान आहे, म्हणून त्याचं मूल्य आहे.
ते सोडविणे योग्य आहे. प्रश्न असा उभा राहतो, ही सुटका करायची गरज का लाभली, का पडली, का सुटका करायला सोडविणारा आला? तर आपलं पवित्र शास्त्र बायबल शिकवतं की जगामध्ये म्हणजे या विश्वामध्ये पापाची निर्मिती झाली, त्याने शिरकाव केला, मनुष्य जात त्याला बळी पडली आणि त्यामध्ये तिला जे पारंपरिक विधी लावून दिले त्यातून शालन, क्षमा, भरपाई या अर्थाने ते नियम लागू केल्यानंतरही वारंवार नित्य अर्पण करून आपल्या पापाने वाईटाच्या मोबदल्यामध्ये, चुकांच्या मोबदल्यामध्ये मनुष्याला भरपाई करावी लागत होती. यहुदी राष्ट्राला तर नियम लावून दिलेला होता की दररोजचे अर्पणे सोडून वर्षातून एकदा सर्व राष्ट्रासाठी मध्यस्थी करण्यात यावी, सर्व राष्ट्राच्या पाप आणि अपराधांची क्षमा व्हावी म्हणून मध्यस्थीचं बलिदान करण्यात यावं. हे बलिदान योम किप्पूर या नावाने किंवा या सणाने करण्यात आलं. प्रार्थना करणे, उपवास करणे, आपल्याला स्वतःला त्रास देणे, विधी शालने अर्पणे करणे, देवाला आळविणे, देवाच्या नियमशास्त्राचं वाचन करणे, अध्ययन करण्याच्या कितीतरी गोष्टी त्यांना कराव्या लागल्या. आणि जोपर्यंत पाप क्षमा झाले याचा जाहीर उल्लेख महायाजक करीत नाही, ओरडून सांगत नाही की पूर्ण झालं आहे, शालने हे सर्व विधी देवाने मान्य केली आहेत, त्यानंतरच इस्रायल देशाच्या पाप आणि अपराधातून सुटल्याचा आनंद त्यांना मिळत असे. आणि याजकाल महायाजकाला ते मिरवत नेत असत आणि देवाचा धन्यवाद करीत असत. अशा प्रकारे यहुदी राष्ट्राला हा नियम लावण्यात आला. कालांतराने प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन झालं, त्याने सेवा करायला प्रारंभ केला आणि तारण आता देवाच्या कृपेवर अवलंबून आहे, कर्मावर नाही. मनुष्याला आपल्या कृत्यांमुळे, केलेल्या अर्पणांमुळे जर पाप आणि अपराधांची क्षमा झाली असती, अनंतकालिक नरकाग्नीच्या दंडातून सुटका मिळाली असती, देव जर त्याच्यावर प्रसन्न होऊ शकला असता तर पुन्हा नव्या अर्पणाची गरज पडणार नव्हती. परंतु जेव्हा मनुष्य हतबल झाला, तो पूर्णपणे देवाला संतुष्ट करू शकला नाही, आपल्या पापाच्या मोबदल्यामध्ये दंड घेऊन काही करू शकला नाही, तो तात्पुरता राहिला, अशा वेळी देवाने जी योजना निर्माण करून तारणाऱ्याला पाठवलं, ती योजना सिद्धांत रूपाने आपण शिकतो, ती योजना म्हणजे तारण. म्हणून हे समजणं गरजेचं आहे की जुना करार आणि नवा करार यामध्ये तारण शिकवलेलं आहे, सांगितलेलं आहे, परंतु नवीन कराराचं शिक्षण हे भौतिक कमी असून आध्यात्मिक जास्त आहे. जेव्हा की जुन्या करारामध्ये भौतिक जास्त होतं, आध्यात्मिक कमी होतं, हा फरक पडला. त्याचं कारण आहे, आपल्याला माहीत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानावर आपण विश्वास ठेवतो की त्याच्या एकाच बलिदानाच्याद्वारे त्याने खंडणी भरून आपल्याला सोडविलं. आपल्याला म्हणजे जुन्या कराराच्या मंडळीला, म्हणजे लोकांनाही, नीतिमानांनाही, आणि नवीन करारात झालेल्या, असणाऱ्या व येणाऱ्या पिढ्यांनाही त्याने खंडणी भरून सोडवण्याची किंमत भरून ठेवलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण तारणासाठी आवश्यक आहे, कारण त्याच्या रक्ताचं मोल हे फार मोठं आहे, प्रचंड शक्तिमान आहे. मागच्या 2000 वर्षामध्ये लोक त्याचा अनुभव घेत आहेत, त्याच्यावर विश्वास ठेवत आहेत आणि तारणाचा आनंद लुटत आहेत. त्यासाठी ते किंमत मोजत आहेत
आपला विश्वास जाहीर करताना सर्व सहन करतायत, परंतु तारणासारखा आनंद त्यांना दुसरा कोणताच नाही असं पवित्र शास्त्रही शिकवतं, इतिहासही शिकवतो. एक साधारणपणे लुकाच्या शुभवर्तमानाकडे वळलात तर 19वा अध्याय हा फार आशीर्वादमय अध्याय आहे. मी दाखला घेणार नाही, परंतु त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने 19वा अध्याय लुकाचं शुभवर्तमान वचन 9 असं म्हटलं, येशूने त्याला म्हणजे जक्कायाला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झालं आहे, कारण हाही अब्राहमाचा पुत्र आहे. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. दुहेरी कामगिरी करून एक नवीन ओळख प्रभू येशू ख्रिस्त द्यायला आला. हरवलेले ते शोधणे आणि त्यांचं तारण करणे, त्यांच्यासाठी तारणाचा मार्ग खुला करणे, त्यांना दाखविणे, त्याची किंमत भरून त्यांना कृपेचं विश्वासाच्या द्वारे मिळणारं तारण अनुभवण्यास त्यांना आमंत्रण देणे. ज्याला तारण प्राप्ती झाली त्या जक्कायाला येशू ख्रिस्त म्हणतो, हा कोण आहे? हाही अब्राहमाचा पुत्र आहे. जर तुम्ही अगोदरची वचने पहाल तर या जक्कायासारख्या श्रीमंत अधिकाऱ्यांना, यहुदी असूनही यहुदी समाज, पापी, देवाच्या राज्याला मुकलेले, अब्राहमाच्या संतानापासून दूर झालेले, अशा वेगळ्या वेगळ्या दृष्टीने बघत असत. जक्कायाने स्वतः दुर्लक्ष केलं असेल की मी यहुदी आहे तर मी माझ्या समाजाशी एकनिष्ठ राहावं, की रोमी सरकारची चाकरी करून पैसा मिळवावा, आपला व्यवसाय वाढवावा. कारण जक्कायाला त्या काळामध्ये तो जो शब्द आलेला आहे त्याची ओळख सुखोफांट असं म्हणत होते, म्हणजे मेहनत न करता सहज कमाई करणारा माणूस, अशी त्याची ओळख होती. नंतर आपल्याला वाचतं की त्याच्या कबुली जबाबामध्ये तो म्हणतो की जे काय मी घेतलं, जे काय मी केलं ते अयोग्य आहे प्रभू, मी दंडपात्र आहे, परंतु आता तू तारण बनून माझ्या घरी आला आहेस आणि मी तुला हो म्हटलेलं आहे, तर मी कबुली दिल्याशिवाय राहू शकत नाही. आणि त्याने कबुली देऊन आपला विश्वास जाहीर केला तेव्हा येशू त्याला खात्री करून सांगतो की आता तू कोण आहेस? परत तू अब्राहमाचा पुत्र आहेस. गमावलेली ओळख, गेलेली ओळख, कलंकित झालेली ओळख प्रभू येशू ख्रिस्ताने जक्कायाला नव्याने दिली. आणि येथून पुढे जक्काय त्याच्या मित्रांमध्ये कसा ओळखला गेला असेल? मग लोक त्याचे मित्र आपसामध्ये बोलताना जक्कायाला पाहताना काय म्हणत असतील? अरे बघा बघा, आला बरं का? कोण? अब्राहमाचा पुत्र, म्हणून ज्याला त्या येशू नासरेतकराने नवीन ओळख दिली, तो ज्याने आपल्या अपराधांची कबुली देऊन ज्याच्या घराला तारण मिळालं, तो ही नवी ओळख तारणाच्या द्वारे प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला देवाच्या कृपेने मिळते. आपली नावं तीच आहेत, आपली गावं तीच असतात, कदाचित आपला व्यवसाय तो राहतो, परंतु आध्यात्मिक परिवर्तन जेव्हा घडतं तेव्हा शारीरिक, वैचारिक, मानसिक, सामाजिक बदल सुद्धा येतो. तीच व्यक्ती दुर्लक्षित, उपेक्षित, पापी, अपराधी, बंडखोर अशी मानली जाते, तीच व्यक्ती त्या समाजामध्ये बदललेली व्यक्ती म्हणून जगू लागते. त्याच्यासाठी काय करावं लागतं?
हे आपण बघणारच आहोत. परंतु सुरुवातीला मला हे सांगायचं आहे की काय हा बदल आपल्यामध्ये आला, हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. आपली ओळख बदलली का? आपले मार्ग बदलले का? आपल्या सवयी बदलल्या का? आपल्या निर्णयाप्रकारचे स्वभावाचे दुर्गुण बदलले का, गेले का? आपण ते गीत नेहमी म्हणतो ना, ख्रिस्ती झाला का, पातक भारा विटला का, अनुतापाचा अनुभव पुरता आधी आला का. ख्रिस्ताचे लोक म्हणून तारण समजून घेताना ही पण गोष्ट लक्षात घ्या, तारणाने आपण हे जाहीर करतो आपण सोडविले गेलेले लोक आहोत. मी कोण? मी ग्लॅडविन नाही, फक्त माझी ओळख आवश्यक आहे कारण मी या जगात आहे. परंतु मी कोण? सोडविला गेलेला एक मनुष्य, पाप आणि अपराधांना बांधलेला, मृत्यूच्या हवाली करण्यात आलेला, देवाच्या दंडास पात्र, त्याच्या क्रोधाची प्रजा, त्याच्या राज्यापासून परका, उपरी, देशहीन, देवहीन, आशाहीन असा हा मनुष्य प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे पाप आणि अपराधांची क्षमा मिळाल्यावर तो बदलला. आणि हा बदल केवळ आपल्यालाच दिसत नाही, स्वतःला, आपल्या घरात, आपल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या समाजाला, आपल्या कामाच्या क्षेत्रामध्ये हा बदल दिसतो. आणि हा बदल दिसू दिला पाहिजे. आपल्या नाव गावाबरोबर आपण हे पण सांगायला पाहिजे, मी प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य आणि अनुयायी आहे, त्याने माझं जीवन बदललं, ही साक्ष आपल्याला देता आली पाहिजे. आणि हे बदल त्यांना दिसू द्या. तो प्रभाव तारणाच्या द्वारे आपण पाडू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या तारणाच्या प्रभावामुळे परिवाराला आशीर्वाद मिळतो. तारणाच्या प्रभावामुळे कोण आशीर्वादित होतो? परिवार आशीर्वादित होतो. जकॅबला प्रभू येशू ख्रिस्ताने हाक मारली, मला तुझ्या घरी येणे आहे. लूककृत वर्तमान अध्याय 19:9-10 हे वचन तारणा संदर्भात पाहत असताना आपल्याला हे दिसतं की जेव्हा जक्कायाने आमंत्रण स्वीकारलं आणि म्हटलं प्रभूला चल, वचन 6 म्हटलेलं आहे त्याने त्वरेने खाली उतरून, वेळ लावला नाही. म्हणजे तारण जेव्हा तुमच्या दारी येतं तर संधी साधून घ्या. तिहेरी तारणाचा अनुभव येतो आपल्याला, हे लक्षात ठेवा. परंतु त्यावर विवरण मी देणारच आहे. परंतु जेव्हा तारण समोर आहे त्याला होकार भरा, त्याला स्वीकार करा, त्याला आमंत्रण द्या, घेऊन या. मला माहीत नाही, मी जर असतो तर जक्कायाला असा प्रश्न केला असता, जक्काय दादा तू जेव्हा येशूला आपल्या घरी बोलावलं तर तुझ्या मनामध्ये असं होतं का की तुझ्या परिवाराचंही तारण होईल, असं काही मनात विचार होता का तुझ्या? तर मला असं वाटतं जक्कायच्या मनात असं काही नव्हतं. परंतु प्रवेश ख्रिस्त बघा काय करतो, बापाच्या विश्वासामुळे आणि आमंत्रणाच्या त्याच्या स्वभावामुळे, येशूचा स्वीकार केल्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त वरदान देतो, जक्कै तूच नाही तुझ्या घराणा तारण पावणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं घर, हा जो शब्दप्रयोग आहे, जेव्हा येशू ख्रिस्ताला आमंत्रण दिलं त्याचं घर किती मोठं असेल याचा विचार करा. कमीत कमी 12 शिष्य होते, येशू ख्रिस्त होता 13, सोबतीला 2-4 जण असतील, असे 20-21 लोक ते असतील. त्याने त्यांना आपल्या घरी घेतलं, पाहुणचार केला, राहायला व्यवस्था केली, तर प्रचंड मोठं त्याचं घर असावं. एवढं मोठं घर सांभाळण्यासाठी त्याचे कंपार्टमेंट किंवा खोल्या पाहिल्या
तर एवढं त्याला का लागले असतील, कारण हा श्रीमंत आहे, पैसा अडका आहे, व्यवसाय आहे. कर गोळा करण्याशिवाय त्या भागामध्ये खजूर आणि द्राक्ष यांचं उत्पादन होत होतं यरिहोच्या आजूबाजूला. आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्गावर असणाऱ्या जकातीच्या ऑफिसमध्ये जक्काई बसत होता. हा साधा माणूस नव्हता, रोमी साम्राज्याचा हा मनुष्य. येथून तो रोमपर्यंत माल पुरवठा करायचा, जाऊ द्यायचा, प्रतिष्ठित होता तो. पण तसा श्रीमंत पण होता आणि इतक्या लोकांचं पाहुणचार त्याने केलेला आहे. जेव्हा इतके लोक आलेले होते तर शब्दप्रयोग आहे, ह्या घराला तारण प्राप्त झाले. घरात होते ते, त्यांना तारण कसं काय मिळालं असेल? मालकाला बघितलं नोकरांनी, लेकरांनी बघितलं आपल्या बापाला, बायकोने बघितलं आपल्या नवऱ्याला, नातेवाईकांनी बघितलं आपल्या नातेवाईकाला. अरे प्रभू येशू ख्रिस्ताने ह्याचं जीवन बदलून टाकलं. आणि मला माहीत नाही, जर तुम्ही नीट वाचन कराल तर बापाची मनस्थिती समजून घेणं फार मोठी गोष्ट आहे याच्यामध्ये. की जेव्हा एक बाप असं म्हणतो परिवारासमोर की जे अर्धे द्रव्य मी दारिद्र्यात करून कोणाचे काही घेतले तर चौपट परत करतो, तुम्ही आणि मी असता एक बाप येशू ख्रिस्ताला असं सांगतोय मी असं केलं, आपण काय म्हणाल असतं? तोंडात बोट घातलं असतं, माझे वडील, माझा नवरा, माझा बंधू, माझा मित्र, माझा मालक असं करतो. नैसर्गिक आहे या गोष्टी. परंतु येशू ख्रिस्त असल्याने, त्याला येशू ख्रिस्ताच्या सोबतीमुळे मोठा आनंद मिळाला, त्याच्या परिवाराला मिळाला. तारण म्हणजे सुटका. जक्कया, येथून पुढे तुला तुझ्या लोभापासून सुटका, लुबाडण्याच्या वृत्तीपासून सुटका, खोट्या पावत्या बनवण्यापासून सुटका, अत्याचारापासून सुटका, लबाडीपासून सुटका, सर्व जे काही वाईट आहे त्यापासून तुला मुक्त करण्यात येत आहे. तुलाच नाही, तुझ्यामुळे तुझ्या संपूर्ण घराला. ही मुक्ती, हे तारण चालत आलेलं आहे. मी बोललो एकदा तुमच्या समोर, तारण चालत आलं जक्कायाच्या घरी. म्हणजे येशू, येशूच्या नावाचा अर्थ काय आहे? देव तारण आहे. आणि तारण शब्द जेव्हा पण येतो तर त्याचा मूळ उच्चार तोच आहे, यशुआ. आता चला आपण येशूचं नाव ठेवू आणि हे वचनाचं वाचू. येशूने त्याला म्हटले, म्हणजे तारणाने त्याला देवाच्या तारणाने त्याला म्हटले, आज या घराला येशू प्राप्त झाला आहे. येशुआ म्हणजे देवापासून आलेलं तारण. लेखक कदाचित प्ले ऑफ वर्ड्स म्हणतो इंग्रजीमध्ये, आपण शब्दांची कोटी करतोय, शब्दांचा वापर करून तो काहीतरी गुप्त असं रहस्य सांगतोय जे आपल्याला अजून माहीत नाही, जे मला पण पुरेसं माहीत नाही. असं तर नाही की तो म्हणतोय. आणि मग पुढच्या वचनात, 10 वचनात म्हणतो, तारावयास आला आहे. तारण, तारणाची प्राप्ती, तारणाचा करता, तिन्ही गोष्टी एकाच वेळेला आपल्याला दिसतात. म्हणजे तारण ही वास्तविकता आहे असं मला सांगायचं आहे. अनुभवजन्य गोष्ट आहे. इंग्रजीमध्ये आहे काही शब्द, ते समजणं गरजेचं आहे. एक आहे एक्सपेरिमेंटल, प्रायोगिक तत्वावर काही करतात, एक्सपेरिमेंट्स त्याला म्हणतो आम्ही. तारण एक्सपेरिमेंटल नाही, तात्पुरता काही प्रयोग केला झालं असं नाही. तारण एक्सपेरियन्शियल आहे, अनुभवजन्य आहे. तारण शक्य आहे.
तुमच्याकडे ज्या नोंदी दिल्या आहेत त्यामध्ये काही गोष्टी मी तुम्हाला अगोदरच सांगितलेल्या आहे. सुटका या विषयाकडे आपण पहिले जाऊ. तारण मराठीमध्ये जो शब्द आलेला आहे तो मूळ शब्द जो आहे तर, तरणे, तरले जाणे. आणि मुख्य शब्द तर हा पोहण्या संबंधाने आहे किंवा पार जाण्यासंदर्भात आहे. मी तुम्हाला मागे बोललो होतो की अनेक संकल्पना तारणाच्या विविध धर्मांमध्ये विविध विचारधारांमध्ये आहेत. तरणे म्हणजे अशी एक संकल्पना आहे की मनुष्याच्या मृत्यू अगोदर ते मृत्यूनंतर पलीकडच्या जीवनामध्ये प्रवेश करण्याच्या या प्रवासामध्ये सागर आहे, मोठा समुद्र आहे, त्याला भवसागर म्हणतात. मनुष्याला हा भवसागर पार केल्याशिवाय पलीकडे जाता येत नाही, पलीकडचा तीर किनारा गाठता येत नाही. तारण झालं म्हणजे काय? मग हा मनुष्य जो निर्वर्तला किंवा मेला तो आता पुढील प्रवासाला निघाला आणि हा प्रवास त्याला समुद्ररूपी भवसागराला पार करून पूर्ण करायचा आहे. याशी एक संकल्पना आहे, अनेक संकल्पना आहेत पण जवळची ही एक संकल्पना आहे. आणि जेव्हा तो पार जाईल त्याला तीर लाभेल, किनारा मिळेल, तेथे जेव्हा तो पोहोचेल तेव्हा तो काय म्हणेल? मी तरलो, मी तरलो, वाचलो, पार झालो, मला जमलं, मी आलो. म्हणून ही जी संकल्पना आहे तारण, यामध्ये मनुष्याच्या भावी जीवनाबद्दल म्हणजे मरणानंतरच्या जीवनाबद्दल सुद्धा पुष्कळ काही सांगितलेलं आहे. पण तारण म्हणजे मग प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा बऱ्याच गोष्टी सांगितल्या. नवीन कराराचं शिक्षण यामध्ये बरंच काही सांगतं, आपण ते स्पष्टीकरण करणारच आहोत. परंतु पहिला जो शब्द मी तुम्हाला सांगितला होता, तारण म्हणजे काय, पहिला जो शब्द आहे आपल्या याच्यामध्ये पान नंबर एक वर कदाचित आहे, बघा की सर्व भय आणि भीती यापासून सुटका. इबिरी करस पत्र दुसरा अध्याय वचने 14 आणि 15. इबिरी कराचा लेखक आपल्याला समजून सांगतो की देवाचं तारण आहे, परंतु हे तारण किंवा सुटका काय आहे. लेखक म्हणतो 14 आणि 15 या वचनामध्ये अध्याय 2 इब्री करास पत्रात की ज्या अर्थी मुले एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान याला मरणाने शून्यवत करावे आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. शब्द आलेला आहे मुक्त करावे. कशातून मुक्त करावे? दास्यत्व आलेलं होतं, मनुष्याला दास म्हणजे गुलाम अंकित करून घेण्यात आलेलं होतं. त्याला सोडविण्यास कोणीही शक्तिमान असा तारक आला नाही, जमला नाही. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन झालं. मुक्ती, मुक्त, सोडवणे कशापासून? भय, भीती यापासून सोडवली. त्याच्यामध्ये हे भय कोणतं आहे? मरण. हे सांगणं सोपं आहे, मी भीत नाही हो मरणाला, समोर आल्यावर बोलून दाखवा. समोर आल्यावर समजतं ते. अनेक तुमच्यापैकी माझ्यापैकी आहेत ज्यांना कदाचित असा अनुभव आलेला आहे. मला अनुभव आला देवाच्या दयेने, मी त्याच्यातून वाचलो. अगदी आरंभापासून हा अनुभव मला आला की मरण हे हादरून टाकतं,
माणसाला. एवढं सोपं नाही आहे, सांगणं सोपं आहे. मरण भयावह आहे, मरण दुःखदायी आहे. आपल्यालाच देत नाही ते दुसऱ्यांनाही दुःख सोडून जातं. हे भय जे आहे याला मनुष्य बांधलेला आहे. मानसशास्त्रज्ञ जे म्हणतात की भय 150 प्रकारचे कमीत कमी आहेत, एक प्रकार नाही, आणि त्याला फोबिया म्हणतात. ते कोणाला पाण्याचं भय आहे, वरून खाली पाणी पाहिलं का त्यांना चक्करच येते. कोणाला अंतराचं भय आहे, कोणाला आवाजाचं भय आहे, अनेक प्रकारचे भय आहेत. देव काय करतो, तारण देतो. म्हणजे सर्वप्रथम मरणाचं भय जे सर्वात मोठं भय आहे, जे न टाळता येण्यासारखं आहे, त्या भयापासून तो सोडवितो. निर्गमाच्या पुस्तकामध्ये दुसरं आहे पराभव. आता हे स्तोत्र मोशेच्या काळाचं आहे. सुटकेनंतर त्यांनी गीत गायलं आहे. रचनाकार कदाचित मोशे आहे, परंतु गाणारी ही मिर्याम होती, आणि गाणाऱ्यांचा वृंद कदाचित शिकत होता किंवा तयार झालेला होता. त्या समंतात निर्गम 15:2-4 मध्ये परमेश म्हणजे याहवे माझे बल व माझा स्तोत्र विषय आहे. तो माझा उद्धारक झाला आहे, हाच माझा देव. स्तवनाने मी याला सुशोभित करीन, हाच माझ्या पित्याचा देव. मी ह्याचा महिमा गाईन. परमेश्वर रणवीर आहे, याहवे हे त्याचे नाव. फारोचे रथ व त्याची सेना ही त्याने समुद्रात टाकून दिली आहेत. त्याचे निवडक सरदार तांबड्या समुद्रात बुडाले आहेत. 50-60 लोकांना भयमुक्त करण्यासाठी देवाने आपलं सामर्थ्य प्रकट केलं. त्याने मोशेचा वापर केला, पण निसर्ग तत्वांचा पण वापर केला. कोणते निसर्ग तत्व देवाने वापरली? समुद्राला दुभागणं कोणत्याही ताकदीने शक्य नाही. त्यावेळेला देवाने पूर्वेकडचा वारा वाहविला आणि समुद्राचं पाणी भिंतीप्रमाणे उभं केलं. आणि कोरड्या जमिनीवरून चालावं तसे हे 50-60 लाख लोक, मिस्रातून सुटलेले गुलाम इस्रायल राष्ट्र पार गेलं तोपर्यंत त्या पाण्याच्या भिंती आपल्या जागीच थांबल्या. आता ह्या पाण्याच्या भिंती म्हणजे पाण्याला चिरणारा वारा किती प्रचंड ताकदीचा असावा याची कल्पना कर. समुद्राचं पाणी जर उभा राहू शकतं, माणसाचं वजन घेतलं आणि पाणी पाहिलं, ही माणसंसुद्धा उडून जायला पाहिजे होती, परंतु उडाली नाहीत. पाणी जसंच्या तसंच राहिलं, तरी काय कमाल आहे. सारांश आहे की जेव्हा शत्रू येतो, पराभवाची जवळजवळ शक्यता निर्माण होते. नैसर्गिकरित्या राजालाही वाटतं यहुद्यांना हे जमणारच नाही, आपण विजयी होऊ. यहुद्यांनाही वाटतं की आम्ही इतके लोक पार जाऊ शकत नाही. तेव्हा देव म्हणतो, मोशे चल आता तू आपली काठी उगार. आणि घडतं. सांगायचं काय आहे लेखकाला? मरण माणसाला पराभूत करतं, ही गोष्ट खरी आहे. मरण माणसाला आशा देत नाही, सुटका देत नाही, पण ह्या मरणाच्या सत्यतून त्याच्या भयातून सोडवणारा परमेश्वर आहे. तो डोळ्याला दिसणाऱ्या पराभवापासून सुद्धा माणसाचा काय करतो? बचाव करतो. तिसरी गोष्ट, स्तोत्र 34:6-8. तिसरी गोष्ट 6-8 मध्ये देव तारण देतो म्हणजे काय करतो? संकटे आणि दुःखे यापासून सोडवितो. परत तो शब्द स्तोत्रकर्ता वापरत आहे.
असं लिहिलेलं आहे तिथे स्तोत्र 34:6 या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटांतून त्याला सोडविले. परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांसभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य. सर्व संकटातून सोडवले, तोच शब्द परत, तारले, वाचविले, मुक्त केले, सुरक्षित केले. स्तोत्रकर्त्याला विचारायला पाहिजे की बाबा तू हे जे सांगतोय तर अशी कोणती संकट होती की जी कोणीच सोडू शकत नव्हतं किंवा तुला जमणार नव्हती. थोडंसं बघायला पाहिजे, कारण काय की अभ्यास आहे त्यामुळे थोडं किचकट वाटण्याची शक्यता आहे. पण स्तोत्रकर्ता लिहिताना त्याचं मन आपल्याला समजणं गरजेचं आहे. जर हा दावीद आहे लिहिणारा तर तुम्हाला माहीत आहे त्याची स्थिती काय होती. आणि तो म्हणतो सर्व संकटातून सोडव. 17व्या वर्षी तो युद्धाला निघाला, म्हणजे खरं पाहायला निघाला होता. बापाचा निरोप मुलांना द्यायचा होता म्हणून तो काही युद्ध करायला गेलेला नव्हता. म्हणून त्याच्याकडे मेंढर राखण्यासाठी आवश्यक काठी आणि गोपन ची नैसर्गिकरित्या होते. परंतु त्याला जर विचारलं की समजा एक अनुभव दावीद राजा तू सांग की गल्याथाला तू पराभूत केलं आणि त्यानंतर मग तुला शौलाच्या हाताखाली किती तुला सहन करावं लागलं, तर तुला असं नाही वाटत का की तू बदला घ्यायला पाहिजे होता, तू त्याला पण त्रास द्यायला पाहिजे होता, है ना? तो म्हणतो नाही, या पामराने धावा केला. पामर हा शब्द आलेला आहे. जरा घरी गेलात डिक्शनरी उघडा, मराठी डिक्शनरी घ्या आणि या शब्दाला समजून घ्या, पामर, है ना? अशी अवस्था माणसाची होते, ना जगणे ना मरणे त्याला समजतच नाही माझं काय होईल, इतका मी तो स्वतःला असहाय्य समजतो. आपल्याला तो शक्तिहीन, दिशाहीन, आंधळा असा समजतो, दृष्टीहीन समजतो. कधी कधी त्याची बुद्धी काम करत नाही असं समजतो. इतका तो दयनीय अवस्थेमध्ये जातो आणि तेव्हा तो देवाला आळवतो आणि देव त्याची प्रार्थना ऐकतो. तो म्हणतो मी ह्या पामराने धावा केला. धाव हा शब्द मूळ शब्द आहे धावामध्ये. तो म्हणतो मी धावलो, देवाकडे धावलो आणि त्याने मला सोडविले. ज्यानं तारण हवं आहे किंवा ज्यानं तारण मिळालं आहे, तारणाचा अनुभव घेतला आहे, त्यांचा हा अनुभव आहे. ते धावले, त्यांनी ते वचन ऐकलं होतं की जो कोणी प्रभूच्या नावाने धावा करेल त्याचं तारण होईल. धावले ते. म्हणून मी म्हटलं की ते जेव्हा तारण चालत येतं समोर येतं तर लवकर त्याचा तुम्ही काहीतरी करा, स्वीकारा. नाकारणं तर कठीण आहे. तुम्हाला स्तोत्र करता धावला आणि आपली अडचण सांगितली, त्याने म्हणजे परमेश्वराने त्याला सोडविले. पुढची गोष्ट आहे चौथी, दुसरे शमूएल अध्याय 3:9-10 यामध्ये शत्रूंपासून सुटका. सुटकाच बघत आहे आपण, पण किती क्षेत्रांमध्ये, विविध क्षेत्रांमध्ये देव सोडवितो. दुसरे शमूएल 3:9-10 सुटकेनंतर आहे शत्रूंच्या अत्याचारापासून. शौलाच्या घराण्याबद्दल, म्हणजे शौलाबद्दल लिहिलेलं आहे. तुम्हाला माहीत आहे दावीद आणि शौल
कशा प्रकारे शौलाने पाठलाग केला, तरी दाविदाने शौलाच्या मुलावर कशी दया केली, योनाथानाबरोबर कसा करार केला, बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. दाविद हे का करू शकतो? कारण त्याला माहीत होतं मला देवाने बोलावलं आहे, निवडलं आहे, मला त्याने अभिषेक केला आहे, तो माझा तारणार आहे. पुढची गोष्ट आहे सहावी पाचवी, देव हिंसाचार आणि दुष्टता यापासून आपल्याला सुटका देतो. दुसरे शमूएल अध्याय 22 वचने 3-7. हा मानवी स्वभाव आहे, हे घडतं कधी आपल्याकडून कधी इतरांकडून. आणि याला मराठीमध्ये आसुरी म्हणजे राक्षसी स्वभाव म्हणतात, किंवा रक्त पिपासूपणा असं म्हणतात. हे एक मानसशास्त्रामध्ये विकृती आहे की काहींना दुसऱ्याचं वाईट झालेलं पाहून आनंद वाटतो, समाधान वाटतं. दुसऱ्याचं नुकसान झालेलं पाहून आनंद वाटतो, दुसऱ्याची फजिती झालेली पाहून आनंद वाटतो, दुसऱ्याचं रक्त सांडलेलं पाहून आनंद वाटतो. ते स्वतः करतात किंवा दुसऱ्यांना करायला लावतात, पण ते पाहून त्यांना आनंद वाटतो अशी दुष्ट वृत्ती, त्याला विकृती पण म्हणतो आम्ही. ही विकृती आहे. काही जण हिंसाचार करत नसतील पण हिंसाचार पाहायला आनंद वाटतो. आजकालच्या माध्यमं तुम्हाला दिसत आहेत, चित्रपट दिसत आहेत, एक एक हिरो 40-40, 100-100 गोळ्या झाडतो एकाच वेळेला, वाटेल तेवढे शत्रू मारून टाकतो, त्याला एक पण गोळी लागत नाही, शेवटपर्यंत तो जिवंत राहतो. पण ते बघून आनंद वाटतो का जीव गेल्याबद्दल वाईट वाटतं? आग लागलेली आहे, चित्रपट चालू आहे, चित्रपटामध्ये आग लागलेली दिसत आहे. जर हिरोचा असेल तर चिंता वाटते, पण विलन असेल आनंद वाटतो. ही जी वृत्ती निर्माण होते यामागे काही गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात, आपण तसं करतो असं नाही, परंतु त्याला प्रतिपूरण म्हणतो. जे आपण प्रत्यक्ष करू शकत नाही अप्रत्यक्ष करतो. आणि तो सिद्धांत आहे एका मोठ्या मानसशास्त्रज्ञाचा, तो तसंच म्हणतो, मनुष्य जेव्हा स्वतः म्हणजे जाणीव पूर्ण अवस्थेमध्ये करू शकत नाही तेव्हा तो अचेतन अवस्थेमध्ये परिपूर्ती करतो स्वतःच्या भावनांची. तर हे जे देव करतो ना, तो म्हणतो मी त्याचा आश्रय का करतो, तो माझा उंच गड किल्ला वगैरे कशाला आहे. तर लेखकाचं असं म्हणणं आहे ही आसुरी वृत्ती किंवा ही विकृती, दाविद राजा आहे हो, करते मोठे होते, त्यांना हे दिसत होतं, त्यांच्या हातून घडत होतं, पण ते म्हणतात देवा तू मला काय कर, यापासून मुक्त कर. लेकरांचं तसंच आहे, काही जणांना लेकरं आणि त्यांचा परिवार त्यांच्याकडे पाहण्याची वृत्ती हिंसक झालेली असते. अशा विचार विकारापासून स्वभावापासून देव काय करतो, सुटका देतो. केवळ आपल्यालाच देत नाही, इतर जे तसं घडून आणतात त्यांना पण तो सोडवण्यास समर्थ आहे. स्तोत्र 57:3 पुढचा मुद्दा, निंदेपासून सुटका. निंदा, आता टीका आणि निंदा यामध्ये फरक आहे. टीका हे शास्त्र आहे, टीका शास्त्र, क्रिटिसिझम इज अ सायन्स. टीका ही चांगली आणि म्हणजे सकारात्मक नकारात्मक असते, समतोल असते, विषयबद्ध असते, आणि विद्वानांची ती समीक्षणाच्या द्वारे बोलण्यात किंवा लिहिण्यात आलेली एक व्यवस्था असते. तर आपण टीका करताना ज्याबद्दल बोलणे आणि ज्या विरुद्ध बोलणे ह्याच्यात फरक आहे ना. की खाणे, खाण्याबद्दल बोलता का
बोलता येतं, पण खाण्याविरुद्ध बोलत आहेत का? खाणं चांगलं आहे पण ही व्यक्ती ना खादाळ आहे. तुम्ही खाण्याबद्दल बोलत आहात, हा फरक आहे. निंदेपासून सुटका म्हणजे इतरांनी तुम्हाला टाकून बोलणे किंवा तुम्ही इतरांना टाकून बोलणे, त्याला इंग्रजीमध्ये अजून परत एक शब्द आहे, क्लिशे. आपले काही शब्द आहेत की जे आपण उच्चारत नाही परंतु कधी इशाऱ्याने, कधी हातवाऱ्याने, कधी चांगल्या शब्दाने समोरच्याची खोड मोडतो, त्याच्यावर आपण प्रहार करतो. निंदा ही इंग्रजीमध्ये पण एक शब्द चांगला आहे त्याला जोडून आलेला, बॅक बाईट असं पण म्हणतात. मागून केलेला वार, सापासारखा वार. म्हणून देव त्याला काय म्हणतो की तुला मी सुटका द्यायला तयार आहे, तुझी निंदा होते का मी त्याच्यापासून सोडवीन, पण तू करू इच्छितो का तर त्या स्वभावापासून मी तुला सोडवीन. कारण काय? देवाची दया व स्तोत्र 57:3, देव आपली दया व सत्य पाठवून दे. या निंदा करण्याच्या स्वभावापासून किंवा लोकांपासून सुटका देव देतो. कशी? तो काय करतो? तो दया आणि सत्य पाठवतो आणि त्याद्वारे आपण इतरांवर पण दया करतो, सत्य ते सांगायला शिकतो. पुढची गोष्ट आहे वनवासापासून सुटका, स्तोत्र 106:47. वनवास हा शब्द मी उद्दावून लिहिलेला आहे कारण तो जवळचा वाटतो तुम्हाला, आणि काही वेळेला हा शब्द वाङ्मयामध्ये सुद्धा फार चांगल्या प्रकारे वापरण्यात आलेला आहे. वनवास खरं पाहिलं तर मूळ शब्द मला जो वापरायचा होता तो आहे की लोकांपासून विरक्त होणे, निघून जाणे, विरक्ती, नकोसं वाटणं. वैराग्य नाही, वैराग्य हे व्रत आहे आणि ब्रह्मचर्य त्याचा एक भाग आहे, पण विरक्ती म्हणजे नकोसं वाटणं. आपल्या प्रत्येकाला काही आवडतं, हवंसं वाटतं, असे काही जीवनात प्रसंग येतात की आपल्याला नकोसं वाटू लागतं. परिवार आवडेनासा होतो, मित्र आवडेनासे होतो, समाज आवडेनासा होतो, आपला जीव नकोसा वाटतो आपल्याला. कधी कधी लोकांना वाटतं ही व्यक्ती आमच्यात नसावी, हिचं नुकसानच व्हावं, ही बरबादच व्हावी, हिचा परिवार उजाड व्हावा. काही अशा गोष्टी येतात की ज्यामुळे मनुष्याच्या मनामध्ये आपल्या किंवा इतरांच्या हे विचार येतात, मी निघून जावं, एकाकी असावं, कुठेतरी राहावं दूर, किंवा लोकांना वाटतं निघून जावं. त्याची प्रार्थना काय आहे स्तोत्र 106 मध्ये? हे परमेश्वर आमच्या देवा आम्हाला तार, परत तो शब्द आला, तार म्हणजे काय? आम्हाला काय करतो? राष्ट्रांतून काढून एकवट कर, परत आण, जोड, घरामध्ये घे, मिळून घे, आम्हाला आपल्या परिवारात, आपल्या मित्रात परत आण. कठीण गेला हा काळ इस्रायली लोकांसाठी, 2000 वर्ष लागली. विजनवास कमी राहिला, विजनवास वेगळी गोष्ट आहे, पण वनवास म्हणजे आपल्या स्वतःच्या घराला, आपल्या स्वतःच्या परिवाराला, आपल्या स्वतःच्या देशाला, आपल्या स्वतःच्या अनेक गोष्टींना यहुदी मुकले. त्यांना स्वतःला जावं लागलं किंवा त्यांना घालवून देण्यात आलं. त्यांनी विश्वास ठेवून वाट पाहून आशा धरली. हा परमेश्वर काय करतो? एकवटतो. तारण म्हणजे काय मग? एकवटणे, पुन्हा माघारे आणणे, गोळा करणे. स्तोत्र 6 मध्ये पुढची गोष्ट आहे मृत्यूपासून सुटका. यावर मला कधीतरी जास्त बोलायची इच्छा आहे कारण मृत्यू
ही थिओलॉजी म्हणजे धर्मसिद्धांतामध्ये येत नाही फक्त, पण दंतकथा आहेत, धर्मकथा आहेत, त्यामध्ये मृत्यूला वेगळ्या वेगळ्या प्रकारे संबोधण्यात आलेलं आहे. आणि नवीन करार किंवा पवित्र शास्त्राचं जेव्हा आपण वाचन करतो तर ज्या लेखकांनी हे शब्द प्रयोग केले त्यांना समजणं गरजेचं आहे की हे असं का म्हणतात. त्यातल्या त्या जुन्या करारातले लेखक आणि नवीन करारातले लेखक त्यांची पार्श्वभूमी वेगळी वेगळी आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी मृत्यू संकल्पना वेगळी वेगळी आहे. पण काय म्हणतो स्तोत्र करता, हे परमेश्वरा माझ्याकडे वळ, माझा जीव वाचव, तू आपल्या वात्सल्यानुसार मला तार. कारण मृतावस्थेत तुझे स्मरण कोणाला होत नाही, तो प्रश्न करतो, अधोलोकात तुझे उपकार स्मरण कोण करणार. मरण या जगातला माझा शेवट आहे, मी कुठे असणार, अधोलोकात असणार. तू माझ्याकडे वळ देवा आणि मला वाचव. पुन्हा तो शब्द आला, वाचविणे, मृत्यूपासून वाचविणे. देव माणसाला मृत्यूपासून या जगातल्याच नव्हे सार्वकालिक मृत्यू आणि त्याच्या दंडापासून सोडवितो. आणि शेवटली महत्त्वाची गोष्ट सुटकेची ही आहे, यहेस्केल 36 29-33 यामध्ये पापापासून सुटका. जुन्या कराराचं शिक्षण अशा प्रकारे आहे, पण आपण नवीन करारामध्ये येणार आहोत. आणि लेखक म्हणजे संदेष्टा असं म्हणतो, मी तुमच्या सर्व मलिनतेपासून तुम्हाला मुक्त करीन. पुढे तो म्हणतो, तुमच्या दुष्कर्म अनाचाराचे स्मरण होईल, तुमचे अधर्म अमंगळ कृत्य यामुळे तुमचा तुम्हालाच वीट वाट मी मुक्त करीन यापासून. सर्व मलिनता म्हणजे काय आहे ते लेखक सांगतो, संदेष्ट सांगतो. मलिनता म्हणजे मळ, या शब्दापासून शब्द आलेला आहे. मळ म्हणजे घाण, आणि ह्या घाणेचा डाग लागणे म्हणजे मलिनता. ते पायाला असो, शरीराला असो, वस्त्राला असो, कलंकित होणे त्याला आपण पुढे म्हणतो. परंतु कलंक हा विषय वेगळा आहे, त्याला स्टिग्मा असं इंग्रजीमध्ये म्हणतात. आणि हा मुख्यतः समाजशास्त्राचा विषय आहे की काही समाज, काही लोक, काही व्यक्ती समाजाला कलंक आहेत असं म्हटलं जातं. ते मंडळीतही घडू शकतं, बाहेरही घडू शकतं. परंतु हा शब्द कलंकित होणे नसून हा मलिन होणे आहे, म्हणजे मळणे, म्हणजे घाण लागणे. आणि यापासून सुटका करणे म्हणजे देव, पुढे बघा तुम्ही शेवटल्या वचनामध्ये काय म्हटलं, प्रभू परमेश्वर म्हणतो, मी तुमचा सर्व अधर्म घालवून तुम्हाला स्वच्छ करीन. मलिनतेपासून आपल्याला काय हवी आहे, सुटका पण हवी आणि स्वच्छता हवी आहे. परंतु पहिले स्वच्छता आणि नंतर सुटका पण. पापाचा डाग लागतो विश्वासणाऱ्याला, पण तो कलंकित केव्हा होतो, जेव्हा तो शिक्कामोर्तब केला जातो. जसं जक्कायाला शिक्कामोर्तब करून कलंकित मानलं गेलं त्याच्या कृत्यांमुळे, परंतु येशूने त्याला तारलं, वाचविलं. ह्या इतक्या गोष्टी आहेत, त्या थोड्याच घेतल्या आहे मी. पुढे तुम्हाला अजून काही असेल तर आपण बोलू शकतो, पण मला आज सकाळी इथेच तुम्हाला सांगायचं आहे की देव सोडवितो भयांपासून, पराभवापासून, दुःख व संकटांपासून, शत्रूंपासून, हिंसाचार व दुष्टतेपासून, निंदेपासून, वनवासापासून, मृत्यूपासून, पापापासून व त्याच्या डागापासून परमेश्वर देव सोडवितो. म्हणून तारण म्हणजे काय, ह्या विविध प्रकारच्या बंधनं किंवा शिक्का मारण्यात येतो त्यापासून सोडवून नवीन ओळख देणे. ख्रिस्ती बनणे म्हणजे नवी ओळख. लोकांनी म्हटले प्रेषितांची कृत्य 11 यांना काय म्हणावे, आपण ख्रिस्ती म्हणावे, नवी ओळख. ते तर यहुदी होते,
परंतु लोक काय म्हणाले, हे कोण आहेत? हे नुसते यहुदी नाहीत, त्यांच्या वंशाने हे कोण आहेत? ख्रिस्ती आहे. एक नवीन ओळख विश्वासणाऱ्यांना देण्यात आली, ती आपली ओळख आज पण आहे. पण ज्यांचं तारण झालं आहे, सोडविण्यात आलेलं आहे, धुण्यात आलेलं आहे, स्वच्छ करण्यात आलेलं आहे, असे लोक आणि ज्यांना असा विश्वास आहे की केवळ परमेश्वर देव येशू ख्रिस्ताच्या द्वारे हे करतो, त्यांना आपण म्हणतो तारण पावलेले लोक. देव तुम्हाला सहाय्य करो, देव तुम्हाला आशीर्वाद देवो, आणि ह्या गोष्टी तुम्हाला कानी येत असताना देव तुम्हाला पण सोडवो, तुम्हाला लागणारी कृपा पुरवो आणि तो तुमचं जीवन घडवो. देव तुम्हाला या दिवसात आशीर्वाद देवो. थँक्यू व्हेरी मच. आजच्या सकाळसाठी देखील आम्ही प्रभूचे फार फार आभार मानतो. आजच्या या तारणाच्या सिद्धांतामध्ये अगदी चांगल्या प्रकारे आमच्यापर्यंत देवाच्या वचनाचं स्पष्टीकरण पोहोचलेलं आहे. म्हणून आम्ही आदरणीय डॉक्टर रेव्हरेंड ग्लॅडविन बाळकसाहेब यांचे मनापासून आभार मानतो. जे ऑनलाईन उपस्थित आहे त्यांचे देखील आम्ही आभार मानतो. जे इथे चर्चमध्ये आहे आमचे लीडर्स सिनियर पाळक, त्यांचे देखील आम्ही विशेष आभार मानतो. या दिवसामध्ये प्रभू त्याच्या वचनाच्या द्वारे विशेष आम्हाला आशीर्वादित करत आहे. यावेळेस आम्ही प्रार्थना करणार आहो शेवटची, आणि मग आम्ही संपविणार आहो. मी विनंती करतो की विश्वास पाडवी सर आहे पुढे येतील आणि शेवटची ते प्रार्थना करतील, आणि रेव्हरेंड सॅमसन जयकर आहे ते आम्हास आशीर्वाद ते देतील. आमच्या स्वर्गीय जिवंत देव बापा, आम्ही पुन्हा एकदा तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, कारण तू मानवाची पापाची दशा पाहू शकला नाहीस आणि प्रभुदेव बापा अगदी प्रारंभीच तू मानवाच्या तारणाची योजना केलीस आणि खरोखर प्रभू त्या योजनेनुरूप काळाची पूर्तता झाली आणि आपल्या स्वपुत्राला तू या जगात मानवाचं पाप दूर करण्यासाठी, मानवाचं पाप क्षमा करण्यासाठी तू पाठवून दिलंस. आणि आज जो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला पाप, शाप आणि सार्वकालिक नरक यापासून तू मुक्त केलं आहेस, त्याला तू सुटका दिलेली आहेस. त्याची मुक्ती प्रभुदेवापा ही सार्वकालिक मुक्ती आहे. आणि या आजच्या सुंदरशा अभ्यास तासिकामध्ये प्रभुदेवापा आम्ही या तारणाविषयी सविस्तर जाणून घेत असताना खरोखर तू किती अद्भुत रीतीने प्रभू मानवाशी बोललेला आहेस, मानवाच्या सुटकेचे योजना तू केलेली आहेस, याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो प्रभू. आणि म्हणून प्रभुदेवापा ज्यांनी ज्यांनी तुझ्या नावावर विश्वास ठेवलेला आहे खरोखर ते सर्व प्रकारच्या सार्वकालिक शिक्षेपासून सुटलेले आहेत, ते तरलेले आहेत, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो प्रभुदेवापा. आज पुन्हा एकदा आम्ही या सुंदरशा अभ्यास तासिकेबद्दल आभार मानतो. ज्यांनी प्रभू हे प्रवचन दिलं, अभ्यास स्पष्ट करून सांगितला, त्यांच्यावर तू आपली कृपा ठेव, त्यांना तू ज्ञान अधिक दे आणि अधिक प्रभू त्यांचा उपयोग मंडळींसाठी आणि सर्व लोकांसाठी होऊ दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या सुंदरशा संगतीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. येशूच्या नावाने मागतो म्हणूनच तो आहे, आमेन. प्रभूने शिकलेली प्रार्थना म्हणून आपण, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची रोजची पगार रामासते आणि आम्हाला आपल्या स्वरूपात सोडो, कारण की राज्य सांभाळ आणि गौरव ही सर्व काळ तू तुझीच आहे, आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू ख्रिस्त याची कृपा, देवापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता
या मंदिरामध्ये हजर असणारे सर्व प्रभूच्या दासांबरोबर अध्ययन देणारे डॉक्टर रेव्हरंड ग्लॅडविन जयकर यांच्याबरोबर ऑनलाईन स्टडीमध्ये जोडले गेले सर्व श्रोत्यांबरोबर देवाची मंडळी सर्वराष्ट्रीय याचबरोबर आता आणि सदा स्वर्गापर्यंत असो. आमेन.